मिडल क्लास लोकांना कसं असतं बघा ना, नॉर्मल कसं असतं, सगळ्या गोष्टी त्याला सांगितलेल्या असतात पण एक्सप्लेन केल्या असतात का? नाही. लहानपणापासून तुम्ही ऐकता जॉनी जॉनी, आता कळलं जॉनी कोण होता, नेस पप्पा कोण म्हणायचं. माझं नाव अक्षय, मी प्रॉपर मराठवाड्यातलं आहे. आहे कोणी मराठवाड्यातलं? राईट. हा, जगाच्या पाठी कुठे न्या तुम्ही, असतातच. राईट. सिंगल लोक किती आहेत गुमी चेअर? सिंगल लोक किती? सिंगल तू फक्त सिंगल असतील, मी भयानक सिंगल. म्हणजे मी एवढा सिंगल आहे, माझ्या स्वप्नात मुलगी आली तरी बॉयफ्रेंड सोबत येते. मला कम्फर्टेबल फील व्हावं म्हणून माझ्या रूमचं नाव ठेवलंय मी. माझा सेकंड नंबर माझ्या प्राइम नंबरला मेसेज करतो, ओयवरती 50% ऑफ. माझा कॅन्सलेशन रेट बघून ओयचा मालक म्हणतो, सर 2 दिवस राहिला, पैसे देऊ नका. तसं मराठवाड्यात दिलं राईट. आता मी या टाळ्या वगैरे तुमच्या कशामुळे घेतल्या माहिती आहे का? इथं मुंबईमध्ये शो करतोय आणि मी मराठवाड्यातला. आता मुंबईतील लोकांना मराठवाड्यात लोकांचा टाळ्या वाजवायला म्हणजे असं झालंय नरेंद्र मोदीनं राहुल गांधी सभेत दाद दिल्यासारखं. किती लोकांना रिक्षानं प्रवास केलाय? सगळ्यांनाच राईट. पण पुण्यातल्या रिक्षानं किती जण काय चालवतात? रिक्षाच. पण त्यांना विमान चालवल्यासारखं फील असतं. विचारलं का त्याला काय होतो, त्यालाही 3 चाका असतात, त्यालाही 3 चाका असतात. हो, पण विमान हवे चढवण्यात आणि लोकांवर चढण्यात लय फरक असतो ना. पण नाही ना, यांचा कॉन्फिडन्स अलग लेवलचा. स्वतःला पायलट समजतात, त्यांनी स्वतः नाव पण ठेवले ऑटो पायलट. तुम्ही जेव्हा पुण्यातल्या रिक्षात बसतात ना, तुम्हाला कळत नाही तुम्ही रिक्षात का अंतरिक्षात आहेत. पण जेव्हा जाऊन कोणाला ते ठोकतं तेव्हा तुम्हाला कळतं, अरे आपण रिक्षात पण नव्हतो अंतरिक्षात पण नव्हतो. पण आपला अंत मात्र रिक्षात नक्की होता. तुम्ही कधी रिक्षाला ऑब्झर्व केलं का जवळून असं एकदम? प्रत्येक 10 रिक्षावाले 2 तर रिक्षावाले असे असतात जे दिलेले आशिक असतात. त्यांचे गाणे जर तुम्ही ऐकले ना तुम्हाला 10-12 वेळेस सगळं प्रेम आठवलं. आता मी राहिला आहे कर्वेनगरला, मला जायचं डेक्कनला, अंतर फक्त 4 किलोमीटर. मी जेव्हा त्या रिक्षात बसलो मला 10-12 वेळेस सगळं प्रेम आठवं लागलं. आणि मी जेव्हा डेक्कनला उतरलो राईट, तेव्हा मला कळलं मला गर्लफ्रेंडच नाही, मी कोण आठवत होतो. असे वॉच बेसमध्ये करता राईट, बघितलं तुम्ही. आणि तुम्ही आउट ऑफ कंट्री किती लोक गेले? आउट ऑफ कंट्री सगळेच गरीब आलेत का? मी स्वतः कुठेतरी वाचलं होतं, म्हणजे मी पण नाही गेलो राईट. त्याच्या पाठीमागं लिहिलं असतं रिक्षाच्या पाठीमागं, ड्राईव्ह सेफली, युअर लाईफ इज व्हॅल्युएबल वगैरे राईट. आपलं महाराष्ट्र एकमेव असं राज्य त्या पाठीमागली असते, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं वगैरे. बुरी नजर वाले त्याला मूक आला. त्या सदाशिव पेठेत एकानं लिहिलं होतं, देवा काळजी रे. म्हटलं भाई पुढच्याने लिहायला पाहिजे. बघितलं ना तुम्ही, एकाच्या पाठीमागं होतं सब कुछ उसके हात में है. म्हटलं फक्त ब्रेक तुझ्या पायात ठेव, कारण ते जर निघालं त्याच्या पण हातात काय राहणार नाही. तसं रिक्षाच असतं राईट. तुम्ही कधी पाठी बघितलं होता पुण्याच्या रिक्षामध्ये काय पाठीमागं बघितलं असं? फक्त 3 प्रवाशांसाठी आणि त्याच्या खाली काय, सुरक्षित अंतर ठेवा. म्हणलं हे जर तुला कळा तुला 6 पोरं झाली नसती ना. आता तुला कुठे जायचं असेल तर तुला 2 ऑटो करावं लागतात, त्यात 3 लेकऱ्याच्यामध्ये 3 लेकऱ्याच्यामध्ये, तरी तू बायकोला घरीच ठेवतोस राईट. असं रिक्षाच असतं नॉर्मली बरोबर. आणि अजून एक कोणतं ऑब्झर्व केले का, पुण्यातले लोक टोमणे मारतात, सगळ्यांना ऐकलं. पण रिक्षावाले कसे टोमणे मारतील? पण ते काय करतात, तुम्ही त्याला शिवाजीनगर हात दाखवला तर डेक्कन लिहून थांबतात. पण तो रिक्षा करण्यासाठी आपला दुसरा रिक्षा करून जावं लागतं. त्यांचा कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलचा आहे भाई. ते किक, बटन स्टार्ट हे सगळे अंधश्रद्धा आहेत. त्यांना खरी की गाय छापणं बसते. आणि तुम्ही बघितलं असं बरोबर, तुम्ही आपण मिडल क्लास, किती लोक मिडल क्लास आहेत? गिव्ह अ चेअर. काय नाव सर तुमचं? मिडल क्लास म्हणलं, थर्ड क्लास नाही मी. मिडल क्लास लोकांचं कसं असतं बघा ना, नॉर्मल कसं असतं, सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या असतात पण एक्सप्लेन केल्या असतात का? नाही. लहानपणापासून तुम्ही ऐकता जॉनी जॉनी, आता कळलं जॉनी कोण होता, नेस पप्पा कोण म्हणायचं.
राईट. आणि याच्यामुळे परिणाम काय होतो की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी घडत असतात त्याचा परिणाम आपल्या घरी होत असतो. बरोबर आहे सर. आता मागच्या 3 वर्षापासून एक गोष्ट ट्रेंडिंगला आहे, रिक्षावाल्याचा मुलगा झाला आय पी एस ऑफिसर, रिक्षावाल्याची मुलगी झाली आय एस ऑफिसर. माझा बाप मला रोज सांगतो, बघ रिक्षावाल्याचा मुलगा झाला आय पी एस ऑफिसर, रिक्षावाल्याची मुलगी झाली आय एस ऑफिसर. म्हणलं मग तू कधी होणार? पण तुम्ही ते काय वागता, त्याचा वाक केलेलं रिक्षावाला, तुम्ही कुठे रिक्षावले? मला म्हणले अरे मी रिक्षावाला नसलं, मी जगाचा पोशिंदा आहे. म्हणलं तुम्हाला कुठे किंमत आहे आपल्या देशामध्ये? मला म्हटले मग मी त्याच्यामुळे तुला इंजिनियर केलं. मग तेच आता असं झालं, माझ्या बापाला किंमत नाही, मलाही किंमत नाही. आता ऑब्व्हियसली आहेत का कोणी इंजिनियर? किती बेरोजगारी वाढी आहेत का कुठे जॉब वगैरे काय? आता माझा एक मित्र आहे, राईट. आता पहिला माझ्यासोबत कंपनीत काम करायचा, आमचा जॉब गेला म्हणून स्टँडअप करतो आता. सो मी त्याला कॉल केला, म्हटलं नरेंद्र कुठे आहेस? तर ते म्हणले नरेंद्र नाही, मी त्याचे पप्पा बोलते अमित. तर मला म्हणले कोण बोलतोय बेटा? नरेंद्र बाहेर गेला. मी म्हणलं काका मी राहुल बोलतोय. नरेंद्र कुठे? तर ते म्हणले अरे ते जॉब शोधायला गेलाय. म्हटलं आम्ही दोघं सोबत जाणार होतो. ते म्हणले अशा तुम्ही दोघं सोबत सोबत काम करत होतात, मग कंपनी का सोडली? म्हणलं सोडली नाही, कंपनी गुजरातला शिफ्ट झाली. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, जसं जॉब नाही तशी पोरगी नाही. घरच्यानं स्पष्ट सांगितलंय तुला कोणीच पोरगी देत नाही, तू तुझं बघ आणि तू तुझं लग्न कर. आम्ही काय ठरवलं, जितक्या मुलीला आम्ही सांगितलं आम्ही इंजिनियर आहेत, आमचं लग्न मोडलं. मग आम्ही ठरवलं की नरेंद्र मी ना नाही का गाडी केली आहे करंटनं, 4-5 मित्र आहे ना, आणि गेल्यानंतर सांगायचं नाही आपण इंजिनियर आहेत. म्हणून मुलगी बघायला गेलो, कांदे वगैरे कांदे पोहे वगैरे कार्यक्रम सुरू झाला. तितक्यात चुलतीने विचारलं मुलीच्या, मुलगा काय करतो? आम्ही ठरवलं होतं सांगायचं नाही, पण आमचा ड्रायव्हर बोला इंजिनियर आहे म्हणून. ते कांदे पोहे परत गेले, नशिबातले शेंगदाणे तरी खाल्ले होते. हे सगळं चालू असताना चुलत्याने विचारलं ड्रायव्हरला तुम्ही काय करता? ते म्हणला मी ड्रायव्हर आहे, आमच्या मुली संलग्न करता कोण? मग तीच गाडी आम्ही त्यांचं लग्न सजवली, मी परत रिक्षा घरी आलो.